कामठीच्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने काँग्रेसच्या वतीने या पुलाखाली आंदोलन करण्यात आलंय. तर 6 महिन्यात पूल तयार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय. कामठी रमानगर रेल्वे क्रॉसिंग येथे 2018 पाऊंड आरओबीचे काम सुरू आहे. हा मार्ग थेट भंडारा महामार्गाला जोडण्यात येते. तर याच मार्गावर अनेक शैक्षणिक संस्था देखील आहे, त्याचबरोबर अनेक धार्मिक वास्तू देखील आहे. किंतु अद्याप या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे आज काँग्रेसच्या वतीने या पुलाखाली आंदोलन करण्यात आले. तर यासंबंधित ठेकेदाराविरुद्ध नारे देत निदर्शने करण्यात आले. यावेळी जर येत्या 6 महिन्यात हा पूल सुरू करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. तर यावेळी PWD च्या इंजिनियरला या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. नाही, आम्ही काँग्रेस कामठी काँग्रेस का पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी मागच्या 2018 पासून हे काम त्या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं. आज 2.5-3 वर्षाचा कार्यकाल त्या ठिकाणी लोटून गेला, परंतु काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही आणि केव्हा होईल हेही काही सांगता येत नाही. या ठिकाणी आपले काम सार्वजनिक विभागाचे उप अभियंता या ठिकाणी आहे आणि आमचे सर्व नगरसेवक आहे, नीरज लोणारे असो, काशीनाथ प्रधान, हरी बसवान सुरे सभा सरी आमचे काँग्रेस पक्षाचे लोक आहे. आणि आमची मागणी मी अशोकराव चव्हाणांनासुद्धा या अगोदर निवेदन दिलेलं आहे, ऑलरेडी निवेदन दिलं आहे. अशोकराव चव्हाण हे बांधकाम मंत्री आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या पैशाची कोणती अडचण त्या ठिकाणी नाही आहे, परंतु ठेकेदाराच्या हेकीकोरपणामुळे हे काम त्या ठिकाणी रखडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध आहे. आणि आमची मागणी आहे की हे तातडीनं 6 महिन्यामध्ये काम पूर्ण झालं पाहिजे. ब्रिजमुळे अतिशय त्रास होत आहे. गेल्या 4 वर्षापासून या ब्रिजचं काम सुरू आहे, पण कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम खूप रेंगाळलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांना मुदतवाढमध्ये 2 वर्षाची होती, पण त्यांनी त्या कामाला 4 वर्ष लावले आणि त्याच्यामुळे वृद्ध माणसांना असो किंवा ॲम्ब्युलन्स असलं, ॲम्ब्युलन्सलासुद्धा खूप त्रास होते. आणि ब्रिजची फाटक ते रेल्वे पुलाची फाटक नेहमी बंद असते, त्याच्यामुळे तर खूप अतिशय त्रास होते. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पेशंट होऊ शकते. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.